काश्मीरमध्ये अचानकच सशस्त्र दलाच्या सुमारे 280 कंपन्या म्हणजे सुमारे 28,000 सशस्त्र पोलीस पाठवल्याने काश्मीरची परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. याच्या अगोदर केंद्राने 25 जुलै रोजी 10,000 सशस्त्र सैनिक पाठवले होते. याखेरीज काश्मीर खोऱ्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 65,000 जवान अगोदरच तैनात होते. अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने आणखी 20 बटालियन पाठवण्यात आल्या होत्या, परंतु एवढे सगळे सशस्त्र दले अचानकपणे पाकिस्तानमध्ये कशासाठी हा प्रश्न उद्भवतो आहे. परंतु काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हे सारे त्रिभाजनासाठी तसेच 371 कलम रद्द करण्यासाठी सुरू असल्याचे सांगितले आणि त्यामुळेच त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यांचे वडील व नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनीही सशस्त्र दलाच्या इतक्या तुकड्या आता पाठवण्याचे कारण काय असे विचारले आहे. खोऱ्यात राहणाऱ्या जनतेमध्ये एवढ्या सगळ्या सशस्त्र सैन्यामुळे घबराट पसरण्याचा हा केंद्राचा डाव आहे, पण काश्मीरी जनतेवर लष्करी मार्गाने दबाव वा दडपण आणण्याचे केंद्राचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असे PDPचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. लोकसभेतही विरोधी सदस्यांनी हा विषय उपस्थित केला आहे. काश्मीरमध्ये इतके सशस्त्र पोलीस का पाठवण्यात येत आहेत आणि यात्रेकरू व पर्यटकांना काश्मीर खोरे सोडण्याच्या सूचना का देण्यात आल्या आहेत असा सवाल विरोधी सदस्यांनी केला. पण त्यावेळी अन्य चर्चा सुरू असल्याने या विषयावर सरकारतर्फे काहीच उत्तर देण्यात आले नाही. पाकिस्तान ऑब्लिक टारगेट श्री अमरनाथ जी यात्रा विच इज गोइंग ऑन.